Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। बारावं कपल कुठे? सर बारावं कपल मिळाले, बुकिंग कन्फर्म झाले। काय? नाही 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 मिस्टर शंतनू, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही। तुम्ही आता हो म्हणाल, उद्या म्हणाल कपल आलंच नाही। नाही 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 सर, असं काहीच होणार नाहीये। मी तुम्ही दिलेला शब्द पाळलाय आणि जर तुम्ही सुद्धा तुमचा शब्द पाळा, मला पटकन प्रमोशन देऊन टाका। एक मिनिट, मी असा शब्द कधी दिलेला नाही। हो का? नाही दिलाय? अहो मग आत्ता द्या, काय प्रॉब्लेम आहे, आत्ता द्या। आधी शेवटचं कपल कोण आहे ते सांगा। सांगतो सांगतो। अहो सर, तुमचा राजबिंडा। अहो तुमचा फेवरेट एम्प्लॉई। अहो सर, मी शंतनू मंत्री। अहो सर, मी स्वतः जातो, आय मीन मी आणि माझी बायको। काय? हा सर, आता ना फक्त एकच प्रॉब्लेम आहे, मला ना खूप काम आहेत, म्हणजे पॅकिंग करायची आहे, बायको पण खूप मागे लागली आहे, खूप एक्साइटेड आहोत सर आम्ही। खरंच थँक्यू सर, थँक्यू थँक्यू सर, थँक्यू, बाय 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 शंतनू, थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू। अंकू, अगं काय झालं, इतक्या घाईघाईत का बोलून घेतलं? घोळ झालाय। काय? सासूबाई पण येत आहेत माथेरानला। सांगते, साई पण येते। अगं म्हणजे 13वं कपल, खूप बोनस मिळणार, बॉस खूप खुश होणार आहे मी आता सर। काय झालं? 2 दिवस सासूबाईंपासून सुट्टी पाहिजे म्हणून ठरलं ना माथेरानला जायचं, तर खुश काय होतोय? अरे वा, आई येणार। सॉरी सॉरी, माझ्या लक्षातच नाही राहिलं। अगं पण आई काय येते? कारण तू जेव्हा सांगितलंस ना आई 2 दिवस माथेरानला जायचंय, तेव्हा त्यांना असं वाटलं चौघांनी जायचंय, 1 2 3 4। पण अगं मग तू सांगितलं का नाही चौघे नाही, आपण दोघच जातोय म्हणून? माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची आहे, अजिबात नाही। तू जाऊन सांग आत्ताच्या आत्ता। नाही नाही अंकू, असं नाही। अगं आईला आता खूप वाईट वाटेल सांगितलं तर। हो का? पण जर नाही सांगितलं ना तर मला खूप काही वाटेल, विचार कर। नाही 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 अंकू, असं नाही असं नाही। अगं पप्पी आणि झप्पी सोबत कॉम्प्रोमाइज नाही करू शकत मी। मी आत्ता जातो आणि आईला समजावून सांगतो, आणि मला माहिती आहे तिला समजेल, म्हणजे खूप समजदार आहे ग, मला माहिती। काय काय झालं? देवा, टूर कॅन्सल झाली आपली। कॅन्सल झाली? असं कसं झालं रे? आता काय, ते कमी बुकिंग झालं ना, आपण फक्त 4 जण होतो आणि कंपनी असं लॉस नाही बेअर करू शकत ना, त्यामुळे कॅन्सल केलं ग त्यांनी। आणि हे सगळं माझ्या हातात नसतं, ते म्हणजे सगळं माझी सासूबाई, आय मीन माझी बॉस, ती म्हणजे माझा बॉस, माझा बॉस डिसाईड करतो हे सगळं, मी काही चालत नाही। आता आता काय, आता आपण स्वखर्चाने जाऊ शकतो, म्हणजे सगळं आपापल्या पैशाने खर्च करून, पण आता बुकिंग सुद्धा मिळणार नाही। बापरे, आता खूपच टेन्शन आलंय मला, तर आता सगळं इम्पॉसिबल वाटतंय ग अंकू आता। बापरे तनू। आई सॉरी, हा मी तुझी माथेरानला जायची इच्छा पूर्ण करू नाही शकलो ग। नाही नाही पिल्लू, असा उदास नको होस बाळा। आता बाकीची कपल झाली नाहीत, ह्याच्यामध्ये तुझा काय दोष आहे बाळा? जाऊ दे, मी आपली ऑनलाईनच माथेरान बघेन। हो नको काळजी करू, नको वाईट वाटू तूच बाळा। बर तनू, मी काय म्हणते, आता अनायसे टूर कॅन्सलच झाली अशी किती वाईट ना, पण आपल्याला तर सुट्टी आहे ना, मग आपण माझ्या आत्याकडे जाऊया का कुर्ल्याला? ठीक, बाजारी येणार गेले 1.5 महिना, बोलवतीये पण जाणच होत नाहीये। चालेल जाऊया, जाऊयात ना, जाऊयात जाऊयात, पण सकाळी सकाळी जाऊ, नाही म्हणजे दुपारी गेलं तर उगाच अख्खा दिवस वाया जातो ग। हो ना, सकाळी सकाळी जाऊ, लवकरच निघारे सकाळी। आणि जर का तुम्हाला वाटलं की आत्याची तब्येत फारच खराब आहे तर सगळं उरकूनच या। हो सगळं उरकून म्हणजे काय, फक्त आजारी आहेत त्या? नाही अगं, म्हणजे मदतीला थांब, सगळं उरकून घे आणि अजिबात इकडे ती घाई करू नका। सासूबाई चालेल ना? आता सगळं ठरवलंच आहे तुम्ही, तर मी काय नाही म्हणणार, आणि म्हणाले तर थांबणारच का इकडे? जा मंत्री येत आहे ना, मी जातो यांच्यावर आत्याकडे त्यांच्या। हॅलो हॅलो, चालले टूर निघाली, वा वा वा। पिल्लू, ए पिल्लू,
जायला सवय का रे बाळा? नाही सुट्टी तर आराम कर की जरा. निघाल्यावर कसले विचारतेस? ए जा रे, आणि पोचलात तर फोन करा. अहो पोचलात तर म्हणजे काय? कुर्ल्याला तर चाललेत ते, त्यात काय फोन करायचंय? अरे मुंबईतलं ट्रॅफिक कसं माहितीये ना तुला, विश्वभ्रमणाला निघाल्यासारखी तयारी करावी लागते. हो खरंय तुमचं, म्हणून तर मी तुझ्यासाठी लाडू केलेत पिल्लू. प्रवासात भूक लागेल ना तुला, मग घे लाडू. घ्या, तुला आवडतात ना तेच केलेत. हा सासूबाई, आम्ही कुर्ल्याला चाललोय, एवढं इमोशनल होण्याची काही गरज नाहीये. तुम्ही कुर्ल्याला नाही, माथेरानला जाताय. काय तुला कसं कळलं? तुझ्या बॉसचा फोन आला ना, तेव्हा मीच उचलला, तेव्हा सगळं काही समजलं मला. पिलू, दैव म्हणतात ना ते असं असतं बघ. नाही म्हणजे तुझ्या बायकोनी, आमच्या सुनबाईंनी या प्लॅन मधनं मला आउट करायचं ठरवलं खरं, पण देव सगळं बघतोय बरं का. सासूबाई, मी काही प्लॅन वगैरे केला नाहीये. इनफॅक्ट आधीच आम्ही दोघच जाणार होतो. तुम्ही अज्युम केलं की आपण चौघे जण जाणार आहोत. शंतनू तुम्हाला नीट सांगू शकला नाही, तुझ्यामुळे झाले. अग मग ठीक आहे की जा, की कोण नाही म्हणतय. अग आता बागडायचे फिरायचे तुमचे दोघांचे दिवस आहेत. आम्ही काय आता वैकुंठाच्याच प्रवासाला लागणार बहुतेक थेट. शी बाबा, तुम्ही असं सगळं बोलणार असाल ना तर मला जायचंच नाहीये. ठीक आहे, नको जाऊस, आपण जाऊया. हो आम्ही दोघ जातो. तुम्ही कसं जाणार? आता तुम्ही जाणार नाही म्हटल्यावर कुणीतरी जायला हवंच ना, मग आम्ही जातो. याला काय अर्थ आहे? हो का? म्हणजे सगळं हे बायकांसाठीच, पुरुषांसाठी काहीच नाही? नाही म्हणजे आता या चर्चेत स्त्री पुरुष हा वाद आलाच आहे. तर मला सांगा, घरातली कुठलीही गोष्ट रिपेअर करायचं काम पुरुषांनीच का करायचं, बायकांनी का करू नये? करेक्ट आहे. अरे आजची स्त्री जर का खांद्याला खांदा लावून काम करू शकते, पायलट होऊ शकते, तर मग मेकॅनिक येऊ शकत. हे बघा, घरातली छोटी छोटी रिपेअरची कामं असतात ना, ती पुरुषांची जबाबदारी असते. हे बरे, बघतोय 21व्या शतकात ही असली भाषा. पुरुषांची कामं पुरुषांनी करायची, बायकांची कामं बायकांनी करायची. आम्ही चढवतो की नाही कुकर जेव्हा तुम्ही दोघी बिझी असता? चढवतो की नाही? चढवतो की नाही? शंतनू, लहानपणी लंगोट पिवळे करायचा, दिवसाला 40-40 लंगोटांचं रंगकाम करायचा, भात दर दाखवण करायचं. मीच की नाही? थँक्यू. रोज सकाळी कॉक उघडून पाणी येत आहे का ह्याची वाट कोण बघत बसतं? आम्हीच की नाही? आणि ही कामं आम्हीच करायला हवीत, कारण ती बायकांची कामं नाहीच आहेत. सतत एकमेकांवर कुरघुडी करत भांडणाऱ्या या सासू सुनांना आज आम्ही ओपन चॅलेंज देतोय. अरे हिम्मत असेल ना तर करून दाखवा मिक्सर रिपेअर, नाहीतर म्हणा महाराज आमचं चुकलं, प्लीज मिक्सर रिपेअर करा. हा हिम्मत असेल ना तर बनून दाखवा मेकॅनिक, नाही तर मला रोज हवी तेवढी साखर घालून हवा तेवढा चहा मिळाला पाहिजे. चॅलेंज. ठीक आहे, स्वीकारलं मी तुमचं आव्हान. मी स्वतः सरिता मंत्री मिक्सर नीट करेन, मी स्वतः. आणि असा मिक्सर रिपेअर करेन ना की नाही तुमच्या तोंडात तुम्हाला बोट घालायला लावले ना तर नाव नाही लावणार सरिता मंत्री म्हणून. यशस्वी मेकॅनिक होण्याचं माझं सूत्र सांगत होते, अभ्यास तुलना आणि भरणा. आता हे जे नवीन उपकरण आहे हे मी उघडून बघणार, त्याचा नीट अभ्यास करणार आणि मग या बिघडलेल्या उपकरणामध्ये ह्या दोघांची तुलना करणार. आणि मग ह्याच्यात असं काय मिसिंग आहे जे ह्याच्यामध्ये आहे ते मी शोधून काढणार आणि मग ह्याच्यातली उणीव मी भरून काढणार आणि मग तयार होणार तुमचा जुना चार्जर नवा. वा वा आई वा, आई ती आईच. नाही म्हणजे जी दोन मुलांना रिपेअर करू शकते ती या अशा छोट्या गोष्टी अशा अशा सोप्या पद्धतीने रिपेअर करू शकते. नाही आणि कोणीतरी म्हटलंच आहे, कर फरमाइए इरशाद इरशाद. आई सारखी मॅकॅनिक साऱ्या जगात नाही, म्हणूनच मोबाईल आणि चार्जर नंतर शोधा माझी आई. वा 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 वा, असं कोण म्हणून गेले रे बाबा.
अहो ते सोडा हो, ज्याने कोणी म्हटलंय तो आता गेला. नाही तुम्हीच तर म्हणालात ना. पण आई आई अगं तू या वयात मेकॅनिक झालीस. आय एम रिअली व्हेरी 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 प्राऊड ऑफ यू. थँक्यू. तर माझी अंकू अरे तीन महिन्यांपासून त्या साध्या नेल कटरचा एक स्क्रू लावता येत नाही. बापरे मग नखं कशी कापते ती. मी कुरु तडून देतो. ए चल रे झोपायला. काय ते मेकॅनिक व्हायचं भूत चढलंय. चला चला चला. तुला असंच वाटणार ग कारण हिला काही जमत नाही ना म्हणून जळफळाट होतो तिचा. बाकी काही नाही. गुड नाईट. गुड नाईट. हा बरं होईल. हो आता मस्तपैकी गरम गरम वरण भात खाऊन मग बरं वाटेल. बघा हे अगं आफ्रिकन भात कुठनं आणलायस तू. सासूबाईंनी मायक्रोवेव्ह रिपेअर केला ना काल. आमची ना चूक झाली की आम्ही तो मिक्सर वेळी दुरुस्त केला नाही. आणि या सगळ्याची शिक्षा आम्हाला देताय तुम्ही. हे बघा इथून पुढे तुम्ही कुठल्याच गोष्टीला आणि जी गोष्ट खराब झाली नाही तिला तर अजिबात रिपेअर करायला जायचं नाही तुम्ही. ओके ठीक आहे. बर बाबा बर. दादा मी काय म्हणतो यांनी जेवढ्या वस्तू बिघडवून ठेवल्यात ना त्या रिपेअर करायला मी माझ्या मैत्रिणीला बोलवतो. ती एकदम छान पैकी रिपेअर करून देईल. चालेल. ए काय ए गपरे. बाकी काही म्हणा मिक्सर मात्र मी रिपेअर केलाय आणि त्याचं क्रेडिट मला मिळालंच पाहिजे. बाई काय म्हणत सासूबाई. मस्त. पिल्लू तुला कोणाच्या हातचा नाश्ता आवडतो. तनु सांग ना की तुला माझ्याच हातचा नाश्ता आवडतो. मंत्री तुम्हाला हिच्याचा नाश्ता आवडतो. मला मेदूवडा आवडतो. ज्या दिवशी अंकिताच्या हातचा मेदूवडा बनतो त्या दिवशी त्याला सरकारांच्या हातच्या सांबाराची जोड अत्यावश्यक असते. माझा पण मेदूवडाच का बनवत नाही. ते काही नाही ह्या घरात तेच होणार जे मी करणार. नाही जे मी करणार तेच खाल्लं जाणार. हे बघ मी तुझी सासू आहे. मी या घरात आल्याशिवाय तुम्ही सासू झाला असतात का. पण मी तुझ्या आधी आले या घरात त्यामुळे मी जे म्हणणार ना तेच होणार. नो 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 हुकुमशाही चालणार नाही. एक काम करूया का. जिचा नवरा ही राणी पॉकेट मध्ये घालेल ती या घरची राणी होणार. मला मान्य आहे. मला मान्य आहे. पिलू मला माहिती आहे तू माझी बाजू कधीच पडू देणार नाहीस. बाबा पिंजऱ्यातून सुटण्यासाठी हा चांगला चान्स आहे तुमच्याकडे. मंत्री राणी जिंकलीच पाहिजे. हा तनु तुझ्या राणीसाठी तुला हे जिंकावंच लागेल. जिचा नवरा राणी पॉकेट मध्ये टाकेल तिचंच या घरावर राज्य. ती म्हणेल ती पूर्व दिशा. बाबा टर्न तुमची आहे. या सुरू करा. अरे तुझी टर्न आहे. कम ऑन तनु. सूर्य कसा नाही उगवला अजून. ही पश्चिम दिशा आहे आणि ही पूर्व दिशा आहे. सासूबाई पण या घराची राणी मी आहे. माझ इथे राज्य आहे त्यामुळे मी म्हणेन तीच पूर्व दिशा तिथेच सूर्य उगवला पाहिजे. तुम्ही लादी पुसा. कमॉन 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 कमॉन. उगव बाबा उगव फास्ट. सूर्य उगवला प्रकाश पडला. इथे पोचली का. थांबा पिलू. आडवा डोंगर आला. माझा नमस्कार. उगव बाबा उगव. पण राणी मलाच मिळणार. तनू चल लवकर शोधूया राणी. चल चल. अहो मंत्री बसलायत काय. चला ना शोधूया राणी. काय हे शी तनू.
मंत्री माधव मंत्री, तुमच्या बरोबर फक्त कॅरम खेळायला बसायचं असत, जिंकायला नाही. तरी तुमचा नेम कसा काय चुकला हो? शंतनू मंत्री, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, कॅरम खेळताना फक्त नेम महत्वाचा नसतो, त्याबरोबर लागणारी ताकदही तितकीच महत्वाची असते. म्हणजे तुम्ही हे मुद्दा, जिच्या हाती राणी तीच घरची राणी, त्यामुळे वाद मिटणार नाहीये, बंड पुकारलं जाईल आणि त्याचा त्रास आपल्यासारख्या सामान्य जनतेलाच होणार ना. त्यापेक्षा ही राणी आता सापडणारच नाही कधीच, याची काळजी घेऊया. अहो काय करता या की? राणी सापडत नाहीये बाबा. यांच्या राणी प्रकरणात आपल्या पोटातले कावळे उपाशी तर राहणार नाही ना. तनू पिल्लू, ए तनू, हा टी शर्ट किती बोर आहे रे, काढून दे ना मला. आईने दिलाय मला. हो की नाही? मग मला देऊन टाक बघू तो, परत तिला आवडत नाही की नाही? दे. नाही नाही, नंतर देतो ना. नंतर नाही नाही, काढणार. मी मी काढते. बापरे बापरे, पिलूच्या टी शर्ट वरती पाणी सांडलं. सासूबाई, पिलूच्या टी शर्ट वर पडलंय, अख्खा पिलू पाण्यात नाही सांडलाय. हे बघ, लहानपणापासून मीच करते आहे सगळं. सासूबाई बाकी तुमचं लहानपणाचा सोडा. तरी आवाज आला का? आवाज कसला येऊ दे, राणी मीच होणार आहे. मीच होणार आहे राणी, मला माहितीये ना, राणी मलाच मिळणार. काय सापडली का राणी? नाही ना, आता झाले असते मी राणी. आता मी झाले असते राणी, मला सापडली असती तर. मेधी उभा कर, जा शोधा राणी. मी काय म्हणते सासूबाई, आता राणी नाही मिळते तर तोपर्यंत आपण नाश्ता करूया का? हा, ही आयडिया मस्त आहे. मंत्री, तुम्हालाही दोघांना खूप भूक लागली असेल नाही? हो खूपच खूपच. ह्या सगळ्या भानगडीत तुम्ही का उपाशी राहायचं ना दोघांनी? तुमचे नको हाल व्हायला. चल चल चल, आपण करूया. देऊन टाक त्याला. ये शी. शब्द पण ऐकायचा नाहीये मला, सगळं संपलंय माझ्या करता सगळं. नको हो, नको बाबा, इतक्यात नका सगळं संपव. अव तर मी नाक घसे, पाया पडते, नका असं करू. काय काय संपलं म्हणजे काय? सांगितलं ना तुला, सांगितलं तुला. म्हणजे काय सगळं तुझंच ऐकायचं? पिल्लू, काय झालं काय झालं बाया? काय झालं तुझ्या पिल्लूला? आता तुझ्या या घरट्यात आता थांबायचंच नाहीये. पंख पसरून आकाशात भरारी घेऊन उडून जायचे. उड जागा, हंस केला जगदर्शन कामेला. उडाला हो, उडाला पिल्लू. सुन बाई, अगं काय झालंय, काय इतका चिडलाय तो? तनूला त्याच्या ऑफिस मधल्या एका मुलीचा कॉन्स्टंटली फोन येत होता. सारखा आपला मला फोनवर शनाया कॉलिंग, शनाया कॉलिंग, शनाया कॉलिंग हे दिसत होत. मग मला डोकं फिरलं. हो त्या शनाया नावाची ना अशी जबरी दहशत आहे बाबा. मंत्री अहो, नका ना तिच्या मनात अशी दहशत बसव. सुनबाई अगं पिलू असा नाहीये ग हे बघ, पण संशयाचं भूत एकदा मनात बसलं ना की घरटी मोडायला वेळ नाही लागत. मी तुम्हाला सांगते, एक वेळ मला भूताची नाही भीती वाटणार, पण या ऑफिस मधल्या मुलींची मला जाम भीती वाटते. हो ना, तुला सांगतो, आमच्या ऑफिस मध्ये एखादी सुंदर मुलगी जर का माझ्या उजव्या बाजूला येऊन बसली ना, तर डाव्या बाजूला मला सरूज दिसायची. तुम्हाला सासूबाईंची भीती वाटायची, त्या मुलींची नाही. एक्झॅक्टली. तर तुझ्या उजवीकडे, डावीकडे, पुढे, मागे कुठेही मुलगी असेल ना, तर मला इन्सिक्युअर वाटतं. अरे बाबा, तुम्ही अगदी योग्य वेळी संकेत दिलात हो मला. हे लक्षण घरटं बोडायचंच आहे हो.
हॅलो, कोण आता हे हळवे बाबा? मध्येच कुठून आले? मध्येच नाही आलेत ग, असे आपल्या अवती भोवती आहेत. हे बघ, हे बघ हळवे बाबा, हे बघ, हे बघ सगळीकडे चराचरात हळवे बाबा आहेत. निसर्गावर प्रेम करणारे हळवे बाबा. हळवे बाबा फार फार मोठी विभूती आहे. तुला सांगते, पिलूच्या वेळी आम्ही स्थळ बघायला जायचो ना, तेव्हा आमच्या पिलूला एक एक स्थळ पसंत पडायचं नाही ग, एक काही मुलगी आवडायची नाही. हो की नाही? हो, कशी आवडणार? कारण रोज मी एक नवीन इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेऊन येत होते ना, त्यामुळे त्याची गुंतवणूक तर ऑलरेडी झालेली होती. माझ्या पिलूचं लग्न माझ्या मनासारखं झालं. माझ्या पिलूचा संसार व्यवस्थित झाला ना, मी आणि माझी सुनबाई नवस फेडू, 24 तास मौन व्रत धारण करू. काय दोघी? मला नाही जमणार. तुमच्या चुका तुम्ही फेडा. सॉरी सुनबाई, करूच गो. सुनबाई सुनबाई, घरटी मोडतायत हो, घरटी मोडतायत. मंत्री मंत्री काहीतरी करा हो, काहीतरी करा. मी भारावून गेलोय. मंत्री घरातला एक पुरुष बायकोवर चिडून निघून जातो या विचारानेच मी भारावून गेलेलो आहे. ऊर्जा गा हंस केला, जगदर्शन कामेला. सुनबाई काय झालं सासूबाई? अग पिलू टिफिन न्यायला विसरला गो ऑफिसला, म्हणून मी त्याला आता फोन केला. तर मला नको नको, इट्स ओके. शनायने पिठलं भाकरी आणली होती, ती खाऊन मी आता सुखी आहे. शनाया पिठलं भाकरी? हो. मी त्याला आताच आता फोन करते. नको 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 सुनबाई नको, असा राग डोक्यात घालून घेऊ नकोस. क्रोध अनावर झाला ना की घरट्याची एक एक काडी निखळायला लागते, आणि त्या पहिल्या मजल्यावरच्या झांजूर केंच्या सुनेसारखं तुझं व्हायला नकोय मला. त्यांचं काय झालं? संशय संशय, सतत संशय घ्यायचे आपल्या नवऱ्यावर. शेवटी तिचा नवरा मुन्नी बरोबर पळून गेला. मुन्नी? हो. ती तर बदनाम आहे ना. अगं ती एक वेळ चालली असती ग, पण नाक्यावरच्या फुलवाली मुन्नी बरोबर पळून गेला तो. नाही नाही, पण मी तनूला असं कुठे फुलं हार वगैरे काही आणायला पाठवत. अगं पण ऑफिसला तर पाठवतेस ना. एकदा का नवरा बायकोच्या कटकटीला कंटाळला ना की त्याला बाहेरचं पिठलं भाकरी सुद्धा आवडायला लागतं ग. आणि तुला तर माहितीये माझ्या पिलूला पिठलं भाकरी किती आवडत होते. बस सासूबाई बस, आता हा विषय बंद. आता आपण दोघी मिळून नवस फेडायला लागूया. हो ना. चालेल, मी सगळी व्यवस्था करते. हा, आणि लगेचच आपण संकल्प करूया. सासूबाई खरंच खूप भीती वाटायला लागली हो. मी एक काम करते, तनू आला ना की त्याला लगेच सॉरी म्हणणार. पण कधी येईल तो? सासूबाई मला खूप काळजी वाटते, मला खूप टेन्शन येत आहे. नको एवढी काळजी करूस, येईल तो येईल. हा अगं दिवस हा हा म्हणता निघून जाईल. दिवसाचं ठीक आहे हो, पण काय सॉरी, ते खूप टेन्शन आलं ना, मला कळत नाही मी काय बोलते. आपण चला चला आपण नवस फेडून टाकू. पब्लिक रिलेशन. अच्छा, ते काय झालं, ती अचानक आजारी पडली, त्यामुळे गोव्याच्या सगळ्या क्लायंटला मलाच सांभाळावं लागलं, आणि मग तिच्या ऐवजी मला जावं लागलं गोव्याला. पण तुला झप्पी न देता गेलो ना मी, म्हणून तिकडे असं कसं तरी होत होतं ग मला, म्हणून तिकडची कामं पटापट आटपली आणि फ्लाईट मी आलो. बघू बाई, एका झप्पीसाठी एवढा खर्च? नाही 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 नाही, माझ्यासाठी नाही, शनायासाठी केलंस ना हे सगळं. वेडीस का अंकू? अगं ती तर सतत मला दादा प्लीज हे करणं, दादा प्लीज ते करणं अशी रिक्वेस्ट करत असते सतत. वा, तिला दादा म्हणते? रोनीची कृपा आपल्या. एक दिवस तो तिला माझ्याकडे घेऊन आला आणि म्हणाला, दादा ती आपल्या बहिणीसारखीच आहे, तिला काहीतरी जॉब दे. मग काय दिला मी जॉब, आणि मग तिने मला सुद्धा राखी बांधली. तसं असेल तर खरंच खूप सॉरी. यु आर रिअली माय क्यूटी पाय. बघा, हे असं आधीच करायला हवं होतं. नाही मौनव्रत असताना सुद्धा इतका सोपा संवाद साधता येतो की नाही? हो ना. कधी कधी ना मुख संवादच बरा वाटतो. नाही पण पिलू, तू तिला सॉरी म्हणालास ना, मला खूप बरं वाटलं. सासूबाई खरं सांगू का, मला तर आता तुम्हाला पण झप्पी द्याविषयी वाटते. का? एक तर 24 तास काहीच बोलायचं नाही, किती अवघड तुमच्यासाठी, आणि त्यातून मला आज कळलं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.